खेळाडू एक अनुभवी खेळाडू रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी निष्फळ ठरला आणि एक निष्फळ अशी चढाई या ठिकाणी पाहायला मिळते आणि चढाईची धुरा सांभाळीची श्री गणेश श्री सुवर्णगणित दिव्यागरच्या माध्यमातून ही म्हणजे सोहम तोरडकरच्या माध्यमातून चढ्यासाठी जातोय. त्याच्यासमोर सातचं क्षेत्र बोनस हॉल असणार आहे ते म्हणजे सोहमसाठी. तर आपलं क्षेत्र अतिशय बलाढ्य आहे हे दर्शवण्याची संधी सुद्धा या ठिकाणी आहे ती म्हणजे जातमाता शिस्ती या संघाला. त्यासाठी गेलं सोहम आणि या ठिकाणी खरोखरच एक कर्णधाराला साजिशी अशी खेळी करतोय. प्राप्त करून देतोय आणि गुणांचं खातं खोलले ती सुवर्णगणित दिव्यागर या संघाने. चढेचढी येतोय सर्वात अनुभवी असा खेळाडू जातमाता शिस्तीचा कर्णधार म्हणून ज्याकडे पाहिजे जातोय तो योगेश कांबळे. एक मोठी कबड्डीची परंपरा लाभलेले दोन्ही संघात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते दिव्यागरचा आणि जातमाता शिस्तीचा. रनिंग हँड टच करण्याचा मध्यरक्षकावर त्याचं आक्रमण होतं, परंतु पुन्हा एकदा एक निष्फळ अशी चढाई पाहायला मिळते. चढ्यासाठी जातोय तो म्हणजे अक्षय उर्फ रॉबर्ट. तर प्रेक्षकांचा एक लोकप्रिय असा खेळाडू प्रेक्षकांमध्ये ज्याची लोकप्रियता आपल्याला पाहायला मिळते. चांगला खेळ त्याच्याकडून सदाभर खेळ यापूर्वी आपण पाहिलेला आहे तो चढाई करतोय आणि त्याच्यासोबत सहाच क्षेत्ररक्षण आहे बोनस ऑन असणार आहे. आणि या ठिकाणी खरोखरच एक ऍडव्हान्स टॅकल या ठिकाणी पाहायला मिळाला आणि गोल गमवलाय तो म्हणजे जातमाता शिस्तेने. एक संधी होती त्याच्या संधीची सोनं करायची होते, परंतु या ठिकाणी तितकाच चांगला चढाई पाहिजे आपण या ठिकाणी पाहिला तो म्हणजेच रॉबर्ट आणि त्यांनी आपल्या संघाला एक गुण प्राप्त करून दिला. त्यासाठी गेले तसेच बोरली गावचे शाबुरी वर्डे याचकडून आमच्या मनाला 100 रुपयाची देणगी आहे. त्यांच्या सकाळी म्हणतो त्याचा अत्यंत आभारी रोडी वर्डे. या ठिकाणी तो म्हणजे सुवर्णगणित दिव्यागर या संघाला. तर मैदान क्रमांक 2 वर खरोखरच स्मशान शांत आहे. सामना चालू आहे की नाही हे पाहता येत नाहीये, कारण उत्कंठावर्धक सामना मैदान क्रमांक 2 वर सुद्धा तितकाच दमदार चढाया पकडीचं प्रदर्शन त्या ठिकाणी पाहायला मिळते. खास करून दोन्ही संघांकडे चांगले शिलेदार पाहायला मिळते ते म्हणजे मुकेश नाटे असेल किंवा सुमित पाटील असेल. दोन्ही संघांकडे खरोखरच दमदार अनुभव आहे, परंतु त्या ठिकाणी अतिशय संत परंतु तितकाच वेळेचं भान ठेवणारा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतो. मैदान क्रमांक 2-1 वर चालू असेल सामना सुवर्ण गणेश वर्सेस जातमाता शिस्तीच्या दरम्यान 4-1 अशी लढत. या ठिकाणी अक्षयला या ठिकाणी बोनस ऑन असणार आहे. निदान रेषेवर अतिशय संत असा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. कालची स्पर्धा कालच्या केपीएलचा जो सामना कोणी पाहिला असेल तर खरोखरच रोमांचक होता तो म्हणजे पाटणा पायरेट्स वर्सेस दिल्ली. आणि त्यामध्ये योगेश चढेचढी जातोय. त्याच्यासमोर आहे सातचं क्षेत्ररक्षण. अजूनपर्यंत गुणांचा खातं खोलायचं ते म्हणजे जातमाता शिस्ती या संघाला. अजूनपर्यंत चढ्या झाल्यात तर शिस्ते तसेच विजय शक्तीचे शिस्ते भूषण परकर बोर्ली पंचतन रत्नाकर पहेर शिस्ते संतोष गाण्या कांबळे शिस्ते तसेच गदानंद चाळके शिस्ते दशरथ भरते शिस्ते रपीक्षण दर्जी बोर्ली पंचतन चंद्रकांत चाळके शिस्ते तसेच गोविंद भालगे अगरवाडा तसेच आमचे पारितोषिक वितरक मिलिंदजी टटकरे तसेच ओंकार चव्हाण सनी चंजेरे सुनील नापते तसेच संदीप पोमनसाहेब तसेच उदय बापट बाबू शेख चव्हाण मतीशेख मेमन
शिस्तगावचे सल्लागार शेखर शंकर भाजी यांच्याकडून आमच्या मंडळाला 500 रुपयाची देणगी आहे. त्या शंकर भाजी मंडळाचे अत्यंत आभार आहे. रुणे रुणे चढला गेलाय तर सोप तोडन तर रिकामा आहे. मागे मागे पडतात त्यांना पुन्हा प्रत्युत्तर. योगेश कांबळे सात जणांच्या रणक्षेत्रात काय करतो पाहूया आपल्या संघासाठी. योगेश डाव्या कोपऱ्यात खोलो तडाय फुलकावणीचा खेळ करत आहे तो आपल्या संघासाठी. आणि त्यांना काही जमलं नाही साधलं नाही रिकामे असते मागे त्यांच्या वारण चढवत असते. सोहम तोडत तर विरुद्ध चार पकड बहादर डाव्या कोपऱ्यात चढाई टाव्या कोपऱ्यात खोलवर चढाई टाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात अतिशय संघर्षपूर्ण सामना दोन्ही मैदानावर आपण या ठिकाणी पाहतोय. संघर्षपूर्ण सामना मैदान क्रमांक एक आणि दोन वर चालू आहे. दोन्ही संघांकडे अतिशय अनुभवी असे खेळाडू आपण या ठिकाणी पाहतोय. संघर्ष हा आपल्या जीवनाचा पाया आहे. संघर्षातून विकास घडतो जीवन घडते नवे नवे. संघर्षातून पडतो माणूस संघर्षातून घडतो माणूस यश मिळते नवे नवे. तर संघर्ष करणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि या संघर्षातूनच आपल्याला यश नक्की मिळणार आहे. चढ्यासाठी गेलाय तो म्हणजे आपला अक्षय आणि त्याच्यासमोर आहेत ते चार क्षेत्ररक्षण. अजूनपर्यंत जी रंगत आपल्या या दोन्ही संघाच्या नावेला साजेशी होती ती या ठिकाणी कोपऱ्याला प्राप्त करून बघायचे अक्षय आणि या ठिकाणी पलीचा आणि त्याच्यासमोर क्षेत्ररक्षण आहे ते म्हणजे शिवदेव डाय मैदान क्रमांक एक वर या ठिकाणी पाहणार. तसे शिस्तगावचे शाहीर गजानन मोहिते बुवा कुठं असते त्यांची आमच्या मंडळ आणि बसण्याचे असलेल्या व्यासपीठावर पाणी पण हवे. हॅलो तसे शिस्तगाव हॅलो शिस्तगावचे पोलीसपती भालचंद्र नागपे यांकडून आमच्या मंडळाला 500 रुपयाची त्यांच्याला त्यांच्या शुक्रवारला मंडळ त्यांचा अत्यंत आभारी रुणे रुणे. चढायला गेलाय तो रोबोट तीन जणांच्या रणक्षेत्रात काय करतो पाहूया. त्यांना काही जमलं नाही साधलं नाही कमी असतं मागे 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 पण त्यांना पुन्हा प्रत्युत्तर होती काम झाल्यात. सात विरुद्ध एक अशी लढत ऋषिकांत घरात रिकामे ते मागे त्यांना पुन्हा प्रत्युत्तर. सोहम तोडंकर सुपर टॅकलॉन मला शिस्ते या संघाला सुवर्ण संधी. उजव्या कोपऱ्यात बळी घेऊन आपल्या तंबू सुकृत दाखल त्यांना पुन्हा प्रत्युत्तर. विकास विकास पाटील मुठी राम फिरकी महान पाच नंबर जर्सी प्रदान करून सात जण चरण क्षेत्रात सुंदर विकास पाटील सुंदर तोटेचं कार्तिक शिक या ठिकाणी पाहायला गेलं. मध्यरक्षकाला सुंदर टिपलंय आणि एक गुण प्राप्त करून दिलं ती म्हणजे विकास पाटील आपल्या संघासाठी एक सुपर टॅकल ऑन आहे. ही सुवर्ण संधी असणार आहे ती म्हणजे मागच्या वेळी सुद्धा सुवर्ण संधीची होती आणि सोहमवर चांगला अटॅक केला होता परंतु तो सोहमने त्यांना मैदान क्रमांक दोन वर जो अतिशय
रोमांचक सामना झाला, प्रेक्षक वर्ग खेळून ठेवणारा हा सामना झाला, त्यामध्ये ओम जगदंबा कापुली हा संघ विजय ठरला. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. या स्पर्धेचा प्रथम मान मिळाला आहे. अंतिम फेरी पकडायला ते म्हणजे सिसुळ श्री जगदंबा कापुली या संघाने चढाचढी जाते. तो म्हणजे अक्षय रॉबर्ट याची चढाई आणि त्याच्यासोबत 300 क्षेत्ररक्षक या ठिकाणी सुपर टॅकल ऑन असणार आहे. ते म्हणजे जाखमाता शिस्ती याला संघाला क्षेत्ररक्षकांकडून खूप काही अपेक्षा असणार जाखमातेच्या सर्व प्रेक्षक वर्गाला. परंतु या ठिकाणी रनिंग हँड टच करतो का ते पाहायचं. परंतु दोन्ही खेळाडूंकडून एक खेळाडू विचित्र प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मध्य